नमस्कार, मी कल्याणी थोरात, कल्याणीस किचन फॅक्टरीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्हाला सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांच्याच घरी कोजागिरी पौर्णिमेला दूध बनवलं जातं, पण हे दूध बनवताना विकतचा मसाला न आणता घरच्या घरी परफेक्ट प्रमाण वापरून सुमधुर आणि चविष्ट दूध कसं बनवायचं ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग थोडाही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. आजच्या रेसिपीसाठी इथे मी अर्धा लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे. तुम्ही म्हशीचं दूध वापरलं तरी सुद्धा चालेल. आता सगळ्यात आधी आपल्याला दुधाला एक उकळी काढून घ्यायची आहे. हाय फ्लेवर दुधाला एक उकळी काढून घेऊ. दुधाला छान उकळी आलेली आहे. आता आपण गॅस कमी करून घेऊ आणि लो फ्लेमवर आपल्याला हे दूध 20-25 मिनिट मस्त उकळून घ्यायचं आहे. आपण या ठिकाणी गाईचं दूध वापरलेलं आहे. गाईचं दूध पातळ असतं, त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागतो. तुम्ही जर म्हशीचं दूध वापरत असाल तर अगदी 10-15 मिनिटांमध्ये हे दूध मस्त घट्ट तयार होतं. जवळपास इथे आता 20 मिनिट झालेले आहे. दुधामध्ये मी या पद्धतीने असा एक चमचा ठेवलेला होता, यामुळे काय होतं की दूध अजिबात उतू जात नाही आणि आपल्याला सारखं ते दूध असं ढवळून घ्यायची सुद्धा गरज पडत नाही. आता एका चमच्याच्या सहाय्याने आपण ही साईडची सगळी साय काढून घेऊ आणि व्यवस्थित ते दुधामध्ये मिक्स करून घेऊ. या साईमुळे दुधाला खूप छान चव येते आणि आपण जेव्हा ते दूध पितो तेव्हा त्यातले ते साईचे जे कण असतात ते दाताखाली खूप छान लागतात, त्यामुळे आपल्याला ही साय व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. दूध छान आटलेलं आहे. आता आपण त्यासाठी मसाला तयार करून घेऊ. मसाला बनवण्यासाठी तुम्ही साहित्य घेतलेलं आहे 4 चमचे साखर, गार्निशिंगसाठी बदाम आणि पिस्त्याचे काप, 1 चमचा चारोळी, 5 पिस्ता, 4 बदाम, 4 काजू, 2 हिरवी इलायची, अगदी छोटासा इथे मी जायफळाचा तुकडा घेतलेला आहे आणि 5-6 केशरच्या काड्या. आता सगळ्यात आधी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बदाम, पिस्ता आणि काजू टाकून यांची जाडसर एक पावडर तयार करून घ्यायची आहे. बनवलेली ड्रायफ्रूटची पावडर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला साखर, इलायची आणि थोडासा जायफळाचा तुकडा टाकून त्याची मिक्सरमधून एक बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. इथे आपण इलायची आणि जायफळाचं प्रमाण खूप कमी घेतलेलं आहे, ते अगदी इझिली मिक्सरमधून बारीक होणार नाही, म्हणून आपण त्यामध्ये साखर ऍड करून आणि ते मिक्सरमधून बारीक तयार करून घेणार आहोत. या पद्धतीने आपण छान अशी बारीक पावडर या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे. जवळपास आता इथे 25 मिनिट झालेले आहे. आपलं दूध भरपूर या ठिकाणी घट्ट झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की दुधाचा कलरही थोडासा चेंज झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला केशरच्या काड्या आणि चारोळी टाकून घ्यायची आहे. चारोळी टाकण्यापूर्वी आपल्याला चारोळी खाऊन बघायची आहे. जर का चारोळी चवीला खराब लागली तर ती चारोळी यामध्ये अजिबात आपल्याला वापरायची नाहीये, नाहीतर आपले दूध फुटण्याची शक्यता असते. आता ही चारोळी आणि केसर टाकून झाल्यानंतर आपण मिनिटभर हे दूध व्यवस्थित उकळून घेऊ. आज मी तुम्हाला 1/2 लिटरच्या प्रमाणात हे मसाला दूध बनवून दाखवलेलं आहे. तुम्ही जर 1 लिटरचं प्रमाण घेतलं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला मसाला दूध बनवताना काजू, बदाम आणि पिस्त्याचं प्रमाण सेम घ्यायचं आहे. यामुळे दूध अतिशय सुंदर तयार होतं आणि सुमधुर चविष्ट लागतं. दुधाला छान कलर येण्यासाठी या ठिकाणी मी केशरच्या काड्या वापरलेल्या आहेत. तुम्ही त्याऐवजी थोडासा खाण्याचा कलर वापरला तरी सुद्धा चालेल. किंवा आपण गाईचं दूध वापरलेलं आहे. गाईच्या दुधाला ऑलरेडी खूप छान कलर असतो, त्यामुळे या दुधाला छान पिवळसर असा कलर येतो. आता यामध्ये आपण तळलेली साखर टाकून घेऊ. मसाला दूध बनवताना साखर नेहमी शेवटी टाकायची. दुधाला स्वतःची एक गोडसर चव असते, यामुळे दूध थोडस गोड लागतं. म्हणून काय करायचं, शेवटी साखर टाकल्यामुळे आपल्या साखरेचं प्रमाण अगदी परफेक्ट होतं आणि दूध जास्त गोड होत नाही. साखरही दुधामध्ये छान मिक्स झालेली आहे. आता आपण यामध्ये तयार केलेली ड्रायफ्रूटची पावडर टाकून घेऊ आणि व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घेऊ.
आज मी तुम्हाला अर्धा लिटर दुधासाठी मसाल्याचे एकदम परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे। या प्रमाणामध्ये जर तुम्ही दूध बनवलं तर अगदी विकत बाहेर हॉटेलमध्ये भेटतं त्याच पद्धतीने हे दूध तयार होतं। जर तुम्हाला एक लिटर दुधासाठी मसाला बनवायचा असेल तर घेतलेलं सगळं साहित्य आपल्याला दुप्पट घ्यायचं आहे। ड्रायफ्रूट सुद्धा आपले दुधामध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता दुधाला छान कलर आलेला आहे। आता आपल्याला या स्टेजला गॅस बंद करून घ्यायचा आहे। तुम्हाला मी दुधाची कन्सिस्टन्सी दाखवते। यापेक्षा जर जास्त आपण दूध आटवलं तर त्याची अगदी बासुंदी तयार होईल, त्यामुळे आपल्याला या स्टेजलाच हे दुधाचा गॅस बंद करून घ्यायचा आहे। आणि गरमागरम मस्त सुवासिक सुमधुर आणि चविष्ट दूध आपल्याला सर्व करून घ्यायचं आहे। सुवासिक सुमधुर आणि मसालेदार दूध या पद्धतीने घरी या कोजागिरी पौर्णिमेला नक्की ट्राय करा। आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी कल्याणीस किचन फॅक्टरी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा।